हरिओम, मैं विमलवीरा कमलेश सिंह कुड़ो, मोतीलाल नगर उपासना केंद्र गोरेगांव वेस्ट। एक छोटा सा अनुभव असा आहे की जगन्नाथ उत्सवाला मी मुंबईला आली होती। आणखीन जगन्नाथ उत्सवाला सगळ्यांच्या घरी बघितलं, ज्यांच्या घरी जायची त्या सगळ्यांच्या घरी आई बापू दादांचे फोटो दिसायचे। मी माझ्या नवऱ्याला म्हणाली, मलासुद्धा आई बापू दादांचे 3 फोटो हवे आहेत। तर म्हणाला, ठीक आहे, घेऊया, आपण उत्सव संपला की घेऊया। 9-10 दिवसाचा का 12 दिवसाचा उत्सव होता। ते म्हणाले, तो संपला की घेऊया। आणखीन शेवटच्या दिवशी मी फोटो घ्यायला गेली तर मला नवरा सांगतो की, नाही विमल, पैसे संपले आहेत, फोटोना पैसे पुरे नाही आहेत। तर तू सांग त्यांचं दुकान कुठे आहे। त्याच्यावर ते काय म्हणतात, आमचं दुकान कबूतरखान्याकडे आहे, तुम्ही तिकडे येऊन ते फोटो घेऊ शकता। आणि मी जे फोटो पास केले होते ते म्हणाले, आमच्या दुकानातून येऊन घेऊन जा। तर म्हटलं, ठीक आहे। कमलेश मला म्हणाला निघताना की, तू फोटो घेऊन ये, मी आईकडनं पैसे घेतो। तर म्हटलं, नाही, फोटो तुझ्याच पैशाने घ्यायचे आहेत, मला आईच्या पैशाने फोटो नाही घ्यायचे। तर म्हणाला, काही नाही, मी देतो आईला, तू आता घे ना, मी नंतर तिथून पाठवीन। म्हटलं, नाही, ज्या वेळेला तुझ्याकडे असतील पैसे तेव्हा मी ते फोटो घेईन। आणि मी परत अबुधाबीला निघून गेली। आणि एक दिवस उपासना केंद्र प्रमुखांचा फोन आला, म्हणाले की, हॅपी होममधनं फोन आला आहे की उपासना तुझ्या घरी करायला सांगितली आहे, हा शनिवार आहे, उपासना तुझ्या घरी, एकच दिवस आहे मध्ये, काय करणार, तुमच्याकडे फोटो आहेत? तर मी म्हटलं, माझ्याकडे फोटो नाही आहेत। तर म्हणाले, आम्ही उपासना केंद्रातले फोटो बाहेर नेत नाही। तर म्हटलं, माझ्याकडे फोटो नाही आहेत। म्हणाले, तुम्हाला फोटो हवे आहेत? तर म्हटलं, हो हवेत। तर म्हणाले, बापूंचे हात लावून फोटो साईनिवासमधनं आलेले आहेत, पण माझे फोटो मोठे आहेत, त्या कारणाने मला फोटो बदलायचे होते म्हणून मागवलेले, तर ते फोटो मोठी साईज आहे, तर मला ती छोटी फोटोची साईज नाही लावायची, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बघा। आणखीन, पण आजच या तुम्ही, म्हणजे आपल्याला फ्रेम करून घेता येईल, आणि उद्या तुमच्याकडे उपासना करायला सांगितली तर आपल्याला ते करता येईल। तर म्हटलं, ठीक आहे। म्हणून मग संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेली आणि त्यांनी ते फोटोंचा रोल माझ्या हातामध्ये दिला। म्हणाला, बघा, तुम्हाला पसंत असतील तर मग हे फोटो आपण फ्रेम करून घेऊया। मी फोटोचं एक फोटो उघडला त्या रोलमधनं, दुसरा उघडला, तिसरा उघडला, आणि मी मटकन खालीच बसली त्यांच्या सोफ्यावर। म्हणाले, काय झाले हो? तर म्हटलं, नाही, मी जे फोटो सोडून आली होती कमलेशच्या पैशाने घ्यायचे, तेच फोटो बापूने हात लावून पाठवून दिलेले होते। आणखीन ते फोटो घेतले, मग फ्रेम केली, आणि त्या दिवशी नंतर उपासना माझ्या घरी सुरू झाली। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।